अशा वेळी आपल्या सर्वांची जबाबदारी जास्त महत्त्वाची आहे।
महाराष्ट्र दंगा मुक्त व्हावा राष्ट्रवादी काँग्रेस ने आता पुढाकार घेण्याची गरज आहे। आम्ही महाराष्ट्र दंगा मुक्त ठेवू। महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावामध्ये कोणत्याही शहरामध्ये दंगे होणार नाही याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा अधिक पुढे राहील आणि महाराष्ट्रात शांतता निर्माण व्हावी। कोणत्याही वेगळ्या समाजामध्ये गैरसमजाने छोटासा एसएमएस येतो कोणाचा स्टेटस ठेवलेला असतो आणि लोक तलवारी बाहेर काढून बाहेर येतात ही परिस्थिती महाराष्ट्रात आजपर्यंत कधी नव्हती। ही दुर्दैवाने महाराष्ट्रात आज आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून महाराष्ट्रात कोणाचं पोलिसांचं भयच कुणाला राहिले। पोलिसांना कोण घाबरतं? जे विरोधी पक्षात आहेत त्यांना खोटे नाते आरोप करून तुरुंगात घालण्याचा प्रयत्न करण्यात पोलीस सहभागी आहेत तेच वातावरण महाराष्ट्रातल्या वेगळ्या कानाकोपऱ्यात आहे। आज महाराष्ट्रातले विरोधी पक्षात असणारे मग काँग्रेस असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो यात असणाऱ्या तरुणांच्यावर वेगळ्या पोलीस स्टेशनवर होणाऱ्या कारवाया या कधी नव्हे। महाराष्ट्रात गृह खात्याने अशा पद्धतीचं काम कधीच केलेलं आम्ही बघितलेलं नाही। पण उलट पक्षी सत्तेत असणाऱ्या पक्षाने एखादी गोष्ट केली त्याकडे दोन तीन तीन चार चार दिवस दुर्लक्ष करणं त्याने कशाही स्वरूपाचे ट्विट केले कशाही स्वरूपाचे सोशल मीडियावर लिखाण केलं तर त्याकडे दुर्लक्ष करणं कितीही वेळ झाला तरी ते जास्तीत जास्त प्रसारित होईपर्यंत गप्प बसणे असा एक वेगळा पद्धतीचा पायंडा महाराष्ट्रात गृह खात्याच्या माध्यमातून पडतोय असं माझ्या लक्षात येत आहे। आणि म्हणून आपली लढाई ही फार मोठी आहे। आपल्या सगळ्यांना एकसंगतीनं या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं बळ या 24व्या वर्धापन दिनाच्या दिवशी कार्यकर्त्यांचं बळ शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे अधिक सक्रियपणाने उभा करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची। आपण सगळ्यांनी डोळस असलं पाहिजे। काल परवा पवार साहेबांनी न केलेलं विधान एका आयपीएन लोकमत चॅनलने प्रकाशित केलं आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त करेपर्यंत महाराष्ट्रात हल्लकल्ल होईल। माझ्या ह्या चॅनलवाल्यांनाही विनंती आहे की कोणती गोष्ट व्हेरीफाय केल्याशिवाय दाखवायचं धाडस होऊ नये, व्हेरीफाय केल्याशिवाय सांगण्याचं धाडस होऊ नये, व्हेरीफाय केल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया कशाने काय होणार आहे याचा भान ठेवून सर्व प्रसार माध्यमांनी देखील काम करण्याची गरज आहे। दिलगिरी देखील व्यक्त जी होते ती किती काळानं होते हे बघितलं तर त्या दिलगिरीतही फारसा अर्थ असतो असं आम्हाला वाटत नाही। तोपर्यंत नुकसान लोकांची मतं मतदानकडे व्यक्त झालेली असतात आणि म्हणून आम्ही सर्वजण या सर्वांच गोष्टींच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे। आज 24व्या मतदान दिनाच्या दिवशी आज आमच्या दीपक पवार यांनी बुंदीचे लाडू आणलेले आहेत हा एक शुभयोग आहे आणि मला खात्री आहे की दीपक पवारांचे हे लाडू हे महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर वाटण्याची संधी मिळेल। या लाडूला आज काही हजार लाडू आणले काही लाख लाडूंपर्यंत महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा विजय पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी भविष्य काळात करायचंय। परिस्थिती मित्रांनो बदलत असते, वेगवेगळ्या बातम्या येत असतात आणि आता पुढचं वर्षभर हे राजकीयदृष्ट्या खोटे नाते आरोप करणं काहीही करण्याची तयारी दाखवणं अशा पद्धतीनं भरलेला हा वर्षभराचा काळ फार आश्चर्यचकित होऊन जाऊन आपण सगळ्यांनी ठामपणाने एकत्रित एकसंध राहिलो तर पवार साहेबांचं नेतृत्व एवढं मोठं आणि प्रगल्भ आहे की कोणत्याही वादळामध्ये पवार साहेब त्यांची नौका पुढे घेऊन जाण्यात यशस्वी आणि त्यामुळे आपल्या सर्वांना मी 24व्या वर्धापन दिनांच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। पुन्हा पुन्हा मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात उद्ध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्रातले काही शक्ती करतायत आणि ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन महाराष्ट्रात स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य निर्माण करताना ते सुराज्य देखील केलं
स्वप्न बाळगून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यरत व्हावं एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. 24व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज झिरवळ साहेब उत्तम या कार्यक्रमाला उपस्थित झाले. विधानसभेचे उपाध्यक्ष ते आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने आमच्या या कार्यक्रमाची शोभा अधिक अधिकच झाली. आमचे खासदार सुप्रियाताई देखील उत्तम आवर्जून पक्षाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. बनसोड साहेब आमची उपस्थित राहिले. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या सर्वांचंच आणि पक्षाचे पदाधिकारी सगळे मान्यवर उपस्थित राहिले. मुंबई प्रदेशचे दोन्ही कार्याध्यक्ष आमचे उपस्थित राहिले. मुंबईतले सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि खास करून सेवा दलाची आपली सगळी टीम आज प्रचंड उत्साहाने या ठिकाणी उपस्थित राहिली. आजपर्यंत वेगवेगळ्या सेलची सेशन अधिवेशन किंवा हे शिबिर झालेली होती. सेवा दलाचं शिबिर बऱ्याच काळानं साकारला झालं आणि 400 सेवा दलाचे आमचे बंधू भगिनी उपस्थित होत्या. त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि राष्ट्रवादीच्या 24व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.